हेलो 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 हाँ स्ट्राइक लाए तो समीर धनरे, गोलंदाज आए तो कपिल गोपाळे, उत्कृष्ट असा कपिल गोपाळेचा बॉल, काढला रन. स्ट्राइक ला गेलाय तो जिम्मी मेदगे. आजच्या दिवसातला होणारा पहिला सामना यष्टी रक्षक कोण आहे आणि यष्टी रक्षक अशोक बांगर ना किंवा अशोक वाळूज. आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतदार असा सामना. विन तो सेमी फायनल ला जाईल ना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी कपिल गोपाळे तयार. बॅट्समॅन समीर धनरे. उत्कृष्ट अशी प्लेट केली आहे आणि एक रन. धावसंख्या होत आहे 5 रन. पहिले षटक चालू. कपिल गोपाळे पुढचा चेंडू टाकण्यासाठी जिम्मी मेघे. उत्कृष्ट गोलंदाजी होता है या ठिकाणी. जिम्मी मेटके यांनी लेग साइडला बॉल फटकवलेला आहे आणि त्या चेंडूवरती दोन धा. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण लेग साइडला. धावसंख्या होत आहे 7 ना. 7 पहिला षटक चालू आहे. धावसंख्या 7. बॉलर कोण आहे? अशोक. अशोक पुढील षटक घेऊन येण्यासाठी तयार करायचो. अशोक वाळूज मारा करण्यासाठी पुन्हा तयार. जिमी वरती जिमीचे 3 रन झाले. समीरचे 2 रन. स्ट्राइक लाई समीर. स्ट्राइक
पुन्हा तयार झालाय तो समीर धंद्रे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करण्यासाठी अशोक वाळूंज मारा करण्यासाठी तयार झालाय तो समीर. चालू हॅलो हॅलो हॅलो. आणि हा धंदा निघालेला चौकार. षटकर ना आणि हा चौक मला वाटतं धंदा निघालेला हा षटकार आहे. हॅलो 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 दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बादमध्ये अतिशय उत्तुंग असा मारला हा षटकार समीर धंद्रे यांनी. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती. चालू असलेला सामना के फाइटर वर्सेस एचबी रायडर. अरे थांब ना, आवाज माईक मी पुढे बोलतो, बस ना पुढे बोल ना. हॅलो धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती. हॅलो हॅलो. एक क्वाड पिनचा काय प्रॉब्लेम आहे का? पुन्हा उचलून मारला बॉल, त्याच्यावरती झेल होतो की नाही. आणि या ठिकाणी दोन धावा तर पूर्ण झाल्यात. थोडीशी मिसफिल्डिंग, अतिरिक्त दोन धावा आणि सुंदर अशी रनिंग म्हणावी लागेल ती जेमीची आणि समीरची. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 15 वरती. गोलंदाजी वरती मात्र अशोक पूर्णपणे खंबीर. त्या ठिकाणी पुन्हा मारा करण्यासाठी समीर. समीर टू अशोक, दुसरं शतक टाकतोय तो अशोक. पुन्हा तयार झालाय तो समीर. माझ्या प्रयत्नामध्ये काय होतोय हवेत बॉल आणि काय होतोय झेल होतोय की नाही बॉलच्या मागे आणि कॅच हा ड्रॉप झालाय. चांगला असा प्रयत्न केला होता तो रघुने पण तो असफल ठरलाय आणि ड्रॉप झालाय. आणि जीव हॅलो 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 खालून खालून घे खालून घे. चालूया पुढील बॉल अशोकचा. पुन्हा तयार झाला तो जिमी. पाहूया जिमी आक्रमक असा बॅट्समन आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. मात्र चांगल्याची फटकेबाजी करतोय. पुढील बॉल अशोकचा. तयार झालाय जिमी. पुन्हा हॅलो 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 हॅलो. आणि हा दंतलेच चौकार. अशोकच्या षटकामध्ये 13 धावा मिळालेल्या आहेत त्या.
पुन्हा हा निघालेला दंतानी षटकार जिमीच्या बॅटच्या पट्ट्यामधून धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 26 वरती। अशोकच्या षटकामध्ये 19 धावा मिळाल्यात आणि मला वाटतं हे षटक संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती। दुसरा षटक संपून धावसंख्या 26 झाली। निलेश बांगर, गोविंद धंद्रे आणि दिनेश धंद्रे कुठे असताना ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा आहे। निलेश बांगर, गोविंद धंद्रे, दोडू धंद्रे वाईडी आपण सुद्धा माईकशी संपर्क साधायचा आहे। पाहूया आता तिसरा षटक घेऊन येतोय तो मला वाटतं संपत। तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय ते संपत येवलेला आणि संपत येवले गोल घेऊन आलाय आणि त्या ठिकाणी मारा करण्यासाठी पुन्हा तयार होणार आहे तो समीर धंद्रे। धावसंख्या मात्र 26। एक अशोक चिराजी, दुसरी कोणती तू बोलतोय? हा मग त्या दोन, कारण की मला आणि हा क्लीन बोर्ड अतिशय उत्तुंग असा संपत्ची जी गोलंदाजी होती। महेश शिंदे, महेश शिंदे कुठे असेल ना तर माईकशी संपर्क साधायचा। कालची जी मॅन ऑफ द मॅच राहिली होती त्याची ट्रॉफी तुम्हाला द्यायची। कालची जी मॅन ऑफ द मॅच राहिली होती ना अशोक वाळूज आणि महेश शिंदे, तर महेश शिंदे कुठे असेल ना ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा आहे। मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे आणि अशोक वाळूज मॅच झाल्यावरती देणार आहे। मला बघू दे कोण, उमेश उमेश बुरुड बॅट्समन, पुढील बॅट्समन आहे तो उमेश बुरुड, खेळण्यासाठी तयार पिच वरती आणि गोलंदाजीसाठी आहे तो संपत येवले। पाहूया संपत येवले टू उमेश, उमेश काय करतो आपल्या संघासाठी। ऑफच्या दिशेने मारला फटका त्याच्यावरती, एक धाव पूर्ण, थोडीसे मिस फिल्डिंग, पाहूया काय होते। मला वाटतं दुसरी धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण, पण दिशेने जात असताना दोन धावावरती समाधान मानावं लागते ते उमेशला। धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 28 एक बाद 28। समीर हा आपल्या 11 रनावरती आउट झाला आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो उमेश बुरुड। दोन धावा, तिसरा षटक चालू, धावसंख्या होती 28। तिसरा षटक चालू असताना धावसंख्या मात्र 28 वरती एक बाद 28। निलेश बांगर आणि डीडी धंद्रे कुठे असेल ना ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा आहे। निलेश बांगर आणि डीडी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत असताना संपत येवले काहीसा रन चोरण्याचा प्रयत्न करतोय पण समजू शकत नाही उमेश बुरुड। पाहूया पुढील गोलंदाजीसाठी तयार तो उमेश, संपत येवले। चालू असलेला सामना एचबी रायडर वर्सेस के फायटर, धावसंख्या मात्र 28 वरती।
पुढील बॉल उमेशसाठी उतरून मारण्याचा प्रयत्न, बहुया किती धावा निघतात त्याच्यावरती, एक धाव पूर्ण, बॉलच्या पाठीमागे मनोहर मयूर, चांगला असे पकड त्या ठिकाणी मयूर बांगरची, धाव संख्या झाली ती 29। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, उमेश बुरुड आणि गणेश मेतगे उर्फ जिमी पवी। आता काय करतो जिमी? संपत येवलेची गोलंदाजी, संपत येवलेसाठी जिमीला पुढील बॉल, पुन्हा वजन मारायचा प्रयत्न, हलकीचे प्लेट त्याच्यावरती, एक धाव पूर्ण। कुठे? हा हा देतो का चालते, धाव संख्या जाऊ पोहोचले ती 30 वरती। उमेशसाठी वळवायचा प्रयत्न, कोणत्याच प्रकारची धावना आणि मला वाटतं ओव्हरची समाप्ती, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊ पोहोचली ती 1-30। महेश शिंदे, काल जी मॅच झाली त्या मॅच मॅन ऑफ द मानकरी ठरला होता तो महेश शिंदे, आणि वैयक्तिक 50 रनावरती खेळत होता, तर त्याची ट्रॉफी देण्यासाठी मी वसंत धनरे यांना आमंत्रित करतोय का महेश शिंदे यांना ट्रॉफी द्यायची, या बटन लावा, बटन लावा, वैयक्तिक 50 धावावरती खेळला हा महेश शिंदे, आता या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत असताना वसंत धनरे थोडस धाव संख्या जाऊन पोहोचली 30 वरती। मला वाटतं चौथं षटक घेऊन येतोय तो कपिल गोपाळे, पुन्हा मारा करण्यासाठी तयार उमेश खजिमी, स्ट्राइक मध्ये आहे मला वाटतं तो जिमी, जिमी हा वैयक्तिक आपल्या 14 धावावरती खेळत असताना पिच वरती पुन्हा मारा करण्यासाठी तयार झाला तो जिमी, बघूया गोलंदाजीसाठी कपिल गोपाळे। कपिलचा पुढील बॉल जिमीसाठी, अतिशय सुंदर असा तडकुला बॉल, त्याच्यावरती किती धावा आणि थोडीशी या ठिकाणी पुन्हा बॉलच्या पाठीमागे मयूर बागर, चांगला असेल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मयूरच, आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतं, ते धाव संख्या झाली ती 31। पुढील बॉल कपिल गोपाळे टू जिमी, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, हलकीसे कट त्याच्यावरती, एक धाव तर पूर्ण केले, बॉलच्या पाठीमागे संपत येवले, पाहूया काय करतो संपत येवले, आणि चांगलं असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, ते संपतचं एका धावावरती समाधान म्हणावं लागले, धाव संख्या ती जाऊन पोहोचली 1-32। चौथ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना गोलंदाजीसाठी तयार झाला तो कपिल गोपाळे, धाव संख्या ती 32। पुन्हा तयार जिमी, आता कोणी उमेश बुरुंनी मारला होता रे, कपिल गोपाळे टू जिमी,
उचलून मारायचा प्रयत्न होता, चांगले असं शॉट मारून त्या ठिकाणी मयूर बांगर आणि मयूर बांगरच्या बॉल थोडस मिसफिल्डिंग झाली. पवे त्याच्यावरती दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि धाव संख्या जाऊन पुढे ती 34 वरती. काहीस चांगला असा गोलंदाज त्या ठिकाणी कपिल गोपाळे. रन चोरण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी, परंतु जिमी सारखा फलंदाज पिच वरती खेळत असताना त्या ठिकाणी नक्कीच रन हा वाढू शकतात. अजून सुद्धा किती होतात ते सांगता येत नाही, परंतु त्या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते जिमी कडनं. पुन्हा जिमी तयार, वळून मारतो प्रयत्न, हवेत बॉल त्या ठिकाणी बॉटल्या दिशेने बॉल येतोय आणि मला वाटतं सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पडली ती 6 रनांनी, तर धावसंख्या झाली ती 40. अतिशय सुंदर असा षटकार मारला तो जिमीनं. पुन्हा उचलून मारला बोलत्या ठिकाणी झेल होतोय की नाही पवी आणि सरळ हे वसत पुढे पडला आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पुढे ती 44 वरती आणि काहीस मागड शतक म्हणावं लागेल ते कपिल गोपाळेच आणि जेमी सारखा फलंदाज आक्रमणाचा बॅट्समन त्या ठिकाणी जोपर्यंत पिच वरती आहे तोपर्यंत नक्कीच रनांचा डोंगर हा उभा राहणारच आहे. आणि ह्या षटकामध्ये मला आतापर्यंत 14 धावा आल्या त्या कपिल गोपाळे यांच्या. पाहूया पुढे कपिल गोपाळे गोलंदाजीसाठी तयार. कपिल टू जिमी पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संपत येवले आणि त्या ठिकाणी मला वाटतं एकच धाव पूर्ण अतिरिक्त धावीने भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45. एक बाद 45 आणि ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1-45. ह्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती कपिल गोपाळे यांच्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 15. छोटा चेतन शेवटचा शतक घेऊन येतोय तो. शिवाजी पुढचा शतक घेऊन येतो तो शिवा. 45 शेवटचा शतक घेऊन येतोय तो शिवाजी बांगर. संघाची धावसंख्या मात्र 45. 1-45. पुढील बॉल शिवाचा ओ पूर्ण बाहेर फेकला गेलेला बॉल आणि मला वाटतं हा पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव
जिम्मी हा वैयक्तिक आपल्या 28 धावावरती खेळतोय. अजूनपर्यंत चांगली अशी आक्रमक अशी बॅटिंग पाहायला मिळते जिम्मी कडनं आणि त्याला साथ देत होतो उमेश बरुड. पाहूया शिवाजी टू जिम्मी. पूर्णपणे हवेत बॉल त्या ठिकाणी पहिला झेल होतोय की नाही आणि सरळ सीमारेषे बाहेर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वरती. पुढील बॉल मारा करण्यासाठी तयार जिमी. पुन्हा उचलून मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहूया काय होत आहे आणि सुंदर असे क्षेत्र लक्ष त्या ठिकाणी. एक धावतर पूर्ण केला दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करत होता आणि नकार देऊन त्या ठिकाणी एकच धावती समाधान मानावे लागते जिमीला. सुंदर असं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अक्षय बांगर यांच्याकडून. चांगलं असं क्षेत्ररक्षण एकच धावती समाधान मानले धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-53. पुढील बॉल शिवाचा उमेश साठी चांगला असा तडकुल बॉल त्याच्यावरती एक धावतर पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दोन खेळाडू बॉलाच्या पाठीमागे राहते बघूया आणि हात दंदानेच चौकार. 4 धावेने ए दादा ओय चौकार गेला ना. कृपया कमिटीला विनंती आहे माईकशी संपर्क साधायचा आहे. निलेश बांगर, गोविंद धंद्रे, दिनेश धंद्रे कुठे असं ना. दिनेश धंद्रे, निलेश बांगर आपल्याला विनंती आहे माईकशी संपर्क साधायचा आहे. कमिटी शिवाचा पुढील बॉल होईल मारता प्रयत्न उमेशचा आणि त्या ठिकाणी मला वाटतं बॉन्डर दिशेने बॉल जातोय. किती धावा मिळतात पाहूया आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 वरती. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. पाहूया पुढील बॉल उमेश साठी उचलून मारायचा प्रयत्न चांगले असे आपल्याला त्या ठिकाणी पाहूया ते. आउट बॅट्समन कोण आहे बॅट्समनचं नाव काय. लास्ट बॉल चला ठीक आहे आणि वापच्या दिशेने मारला फटका त्याच्यावरती एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचाही प्रयत्न चांगल्याची रनिंग म्हणावं लागते जिमीची आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथ्या धावेसाठी फलतात की नाही पाहूया परंतु 3 धावा आउट. धावसंख्या जाऊन पोहोचते 64
आणि कमिटीला बोला कृपया विनंती मंडपाच्या पाठीमागे धाव संख्या बनवली आहे ती एचबी रायडरने 64 जिंकण्यासाठी 65 रनांची आवश्यकता ते के फायटरला जेमी नॉट आउट 35 रनावरती खेळत होता आणि सुंदर अशी आक्रमण अशी बॅटिंग केली ते जेमीन नॉट आउट 35 वरती माऊली मोकाशी थांब खास मुंबईवरून मॅच बघण्यासाठी मुंबईवरून आवर्जून आपल्या कुडे बुद्रुकची जी मॅच चालू आहे प्रीमियर लीग ती मॅच बघण्यासाठी अनिल गोपाळे यांचे सहकारी मित्र माऊली मोकसे दीपक पिसाळ अनिकेत आवारी उमेश कांबळे या सर्वांचं मनपूर्वक आभार अभिनंदन आणि एचबी रायडर संघाने केके फायटर संघापुढे 65 रनांचं आव्हान ठेवलंय 64 झाल्यात 65 रन बनवायचे ते कमिटी आयोजक ते युट्यूब वाल्याला पाणी पाहिजे आणि अंपायर सुद्धा पाणी पाहिजे निलेश भांगर कृपया पाणी आणण्याची सोय करा गोविंद अंद्रे युट्यूब वाल्याला पाणी पाहिजे निलेश भांगर गोविंद तुम्ही जाऊन या ठीक आहे आज करतो या ठिकाणी पूर्ण मुंबईला हादरून सोडणारे असे छोटे डॉन किरण घोंगे या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत सात बंगला ते पनवेल पर्यंत जी दहशत आहे ती या छोट्या डॉन कडून पाहायला मिळते आणि ते आज आपल्या गावामध्ये शांततेने आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅच बघण्यासाठी हजर झाल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत पहिलं षटक जर जेतू बांगरे जर टाकलं तर अनिल गोपाळे यांच्याकडनं 5,000 रुपये
पहिलं षटक जर जितेंद्र भांगरने जर टाकलं तर अनिल गोपाळे यांच्याकडून 5,000 रुपये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जर केली आणि त्याला रिप्लेस जर आली तर 10,000 रुपये जे नानाकडून जितूसाठी खास. आणि व्हॉट्सअप नंबर जर पाहिजे असेल तर माझा घे लगेच रेकॉर्डिंग. आणि अमोल अमोल कामते यांच्याकडनं आणि व्हॉट्सअप नंबर जर अमोल कामतेचा जर त्यांनी जर जितू भांगरा दिला तर त्यांच्याकडनं अमोल कामते त्यांच्याकडनं 10,000 रुपये म्हणजे ते 10 20 आणि याचे आज एका नंबरसाठी 25,000 रुपयाची बोली लागली ते जितेंद्र भांगर साठी. आणि षटक टाकण्यासाठी आले तर त्याचे मोठे बंधू गणेश भांगर काल लंगत होता पण आज कसा खेळ करतोय काय माहिती आता पाहायला मिळते. मला वाटतं यजवीर राणे संघाचे पहिले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संपत येवले आणि कपिल गोपाळे. पहिला शतक घेऊन येतो तो गणेश भांगर संपासाठी. पुढे माझा प्रयत्न हलकीची प्लेट त्या ठिकाणी एक धावतर संपतने खोलली आपल्या खात्यामध्ये 1 रनाने भर पडली. गलेचा पुढील बॉल पुन्हा तयार झाला तो कपिल गोपाळे आपल्या दिशेने मारला फटका त्या ठिकाणी पाहूया जेल होतं की नाही आणि खूपच बाहेर बॉल त्या ठिकाणी बॉलच्या पाठीमागे पळतोय तो. आणि 2 धावांवरती समाधान मानवलं 2 पहिल्या षटकामध्ये 3 धावा पहिल्या षटकातले काही बॉल शिल्लकांना पुन्हा मारा करण्यासाठी वरून माझा प्रयत्न करतो. मला वाटतं कपिल गोपाळे लक्षात दिसाने वळविला बॉल त्याच्यावरती चांगली अशी फिल्डिंग म्हणाल आणि एका धावावरती मला वाटतं दुसरी धाव पळतोय की नाही आणि चोरटी धाव म्हणावी लागेल तरी पण दुसरी धाव ओहो लाजवाब. आउट आउट आणि हा चांगला सत्र खेळा तो आउट झालाय कपिल गोपाळे. यानंतर होणारा सामना वायडी वर्सेस प्रज्वल इंडियन गॅस या संघाने टॉच उडवण्यासाठी यायचंय. प्रज्वलचा कर्णधार आणि वायडीचा कर्णधार आणि टॉच उडवण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री माऊली मोकसे यांना. कृपया आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. आणि आमचे मित्र अनिल घोंगे येनवेकर कुडेकर अर्ध कुडेकर अर्ध येनवेकर त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय अनिल घोंगे यांचं. आणि मोकसे सरांना विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. वायडी संघ आणि इंडियन प्रज्वलच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचे आणि तो टॉस उडवण्यासाठी मी मोकाशा साहेबांना विनंती करतोय. आणि कपिल गोपाळे यांची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो मला वाटतं रामदास आहे ना रामदास भांगर कोण आहे हा रामदास भांगर काय ओहो सुंदर असा बॉल त्या ठिकाणी गणेश भांगरचा काहीसा समजू शकला नाही सर कीपरच्या हातामध्ये बॉल
पहिलं षटक टाकत असताना काही बॉल शिल्लक, धाव संख्या जाऊन पोहोचते चार वरती. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती गणेश भांगरची. पुन्हा गणेश भांगर गोलंदाजी साठी ऑफच्या दिशेने मारलेला फटका, त्याच्यावरती पाहूया एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि चांगलासा फटका म्हणावा लागेल तो रामदासचा. चांगलासा थ्रो आणि दोन धावरती समाधान मानावं लागले. ते धाव संख्या जाऊन पोहोचते ती सहा. वायडी संघाचा कर्णधार आहे का, वायडी संघाचा कर्णधार टॉच उडवण्यासाठी याच्या बाबतीत दिशेने मारला फटका रामदासने. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी रनिंग सुद्धा करतोय आणि सामोरे येतो. दोन धावावरती समाधान मानावं लागले ते रामदासला आणि मला वाटतं वरची समाप्ती पहिल्या वरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते एक बाद आठ. चांगला असं शतक म्हणावं लागेल ते गणेश भांगरचं. चांगल्याशी गोलंदाजी त्या ठिकाणी गणेश भांगरची, परंतु पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली होती एक बाद आठ. वायडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉच उडवण्यासाठी मंडपामध्ये यायचंय. इकडं पाहू आता संघाच्या वतीने दुसरा षटक टाकण्यासाठी कोण येते. दुसरा षटक टाकण्यासाठी येतो जिमी उर्फ गणेश मेदगे. दुसरा षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीने दुसरं षटक टाकतो तो जिमी. कृपया संघाला विनंती आहे की लवकरात लवकर खेळ सुरू करा, खूप टाइम घेत आहे तुम्ही, पुढील मॅच खेळायला जा. आणि वायडीला पुन्हा पुन्हा विनंती आहे, वायडी आपला कर्णधार कुणी इथं कुठं छोड्यासाठी आला नाही तर आपल्यावर पेनल्टी केली जाईल. लवकरात लवकर या. सुंदर अशी या ठिकाणी अपील ती जिमीकडनं आणि पंचांनी अपील ती फेटाळलेली आहे, कोणत्याच प्रकारचा धोका नाही. आणि सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा करतोय तो जिमी आणि सुंदर अशी पंचांची कामगिरी करतात त्या ठिकाणी जगदीश साहेब आणि महादेव शिंगाडे. अतिशय सुंदर असं योगदान त्या ठिकाणी पंचांचं. दुसरा षटक चालू असताना धाव संख्या मात्र एक बाद आठ. स्ट्रेट मारलेला बॉल त्याच्यावरती किती धावा निघतात बघूया. आणि मला सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार. संख्या झाली ती बारा एक बाद बारा. पुन्हा तयार जिमी टू संपत. संपत काय करतो पाहूया. स्टेडियमच्या बाहेरून कावाने पण तुफानचे आगमन झाले आणि तुफान अतिशय फॉर्म मध्ये होता. गेले दोन मॅच खेळला पण चांगला खेळला. कृपया वायडी संघ, वायडी संघाचे कर्णधार आले का.
मोकाशे सर आपण टॉस उडवायचा आहे वायजी संघ आणि प्रज्वल इंडियन गॅस या संघाचे टॉस उडवण्यासाठी मी मोकाशे सरांना विनंती करतो की आपण यांचा टॉस उडवायचा आहे. थोडं जवळ जवळ थांबा, जवळ थांबा, थोडं जवळ घ्या. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 15 वरती आणि यानंतर होणारा सामना इंडियन प्रज्वल इंडियन आणि साई माऊली यांचा टॉस होण्यासाठी मोकाशे सरांना विनंती आहे. टॉस कोण जिंकले? वायडी संघाने साई माऊलीने टॉस जिंकलाय आणि लवकर लवकर निर्णय कळवायचा आपला. पुढचा बॉल जेमीचा वळून मारचा प्रयत्न त्या ठिकाणी रामदासने वळवला एक धाव पूर्ण केली आहे. 2 मिनिट थांब. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावावरती समाधान. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले ती 17 वरती. एक ओव्हरची समाप्ती. वायडीने टॉस विन करून प्रथमता बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि प्रज्वल इंडियन गॅसचे जे फलंदाज आहे ना त्यांनी मंडपामध्ये थांबायचे. त्यानंतर त्यांचे मॅनचे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. एक बाद 17. कृपया विनंती आहे ज्यांची कोणती वर्गणी राहिली असेल ना ती लवकरात लवकर जमा करा. आणि या ठिकाणी गणेश भांगर यांची शतक टाकत असाल चांगलं असं शतक म्हणावं लागेल. कृपया ज्यांची कोणाची वर्गणी राहिली असेल ना त्यांनी आपली लवकरात लवकर वर्गणी जमा करायची. कमिटी कडून सूचना आलेली आहे वर्गणी कोणाची राहिली असेल तर ती जमा करून घ्यायची. या ठिकाणी काय झेल होतोय की नाही आणि हा कॅच ड्रॉप झाला. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि मला वाटतं हा दणदणीत गेलेला हा चौकार. कृपया निलेश भांगर पाणी जर आणलं असेल तर घेऊन युट्यूब वाल्याला पाणी पाहिजे. ओहो लाजवाब शॉट सीधा से मेरा से के बाहर कोई मौका नहीं. अतिशय धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 28. प्रत्येक षटकाराला 100 रुपये अनिल गोपळे यांच्याकडनं संपत देण्यासाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये ठेवले होते अनिल गोपळे. पाहूया आता काय करतो परत पुन्हा वळून मारचा प्रयत्न आणि आणि हा व्हाईट बॉल लेग बाईज मध्ये एक आणि एक व्हाईट बॉल. निलेश भांगर कृपया निलेश भांगर कुठं असं ना माईकशी संपर्क साधायचा. निलेश भांगर तिसरा षटक चालू धाव संख्या पोहोचते ती 30 वरती. तिसऱ्या षटकामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1-30.
हो, एक धाव पूर्ण, थोड़ी सी मिस फिल्डिंग कीपर करने, मला वाटतं आहे चौकार, दणदणीत चौकार गेला हा। या ठिकाणी नक्की जर बॉल अडवला असता तर हा चौकार वाचला असता, चार रन वाचले असते, पण थोडीशी मिस फिल्डिंग झाल्यामुळे चार रनांची भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती। चौदा बॉल 31 धावा जिंकण्यासाठी। पुढील बॉल गणेशचा उचलून मारला बॉल, त्या ठिकाणी परिवार काय होतोय, झेल होतोय की काय, पण गणेश बागर बॉलच्या खाली आणि थोडीस मिस फिल्डिंग, त्या ठिकाणी जेल बाद झालाय। काही योगदान मिळाले रामदासला आणि एका धावरती समाधान मानावलं, धाव संख्या जाऊन पोहोचले ती 35 वरती। निलेश बांगर कृपया विनंती आहे बिस्लरी घेऊन याचे पाणी। कृपया विनंती आहे पुन्हा ज्यांची कोणाची वर्गणी राहिली असेल ना ती जमा करायची। आणि एक धाव होती समाधान, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 वरती। बारा बॉल 29 धावा जिंकण्यासाठी। चांगली अशी तडजोड या ठिकाणी चालू असलेला सामना, एचबी रायडर्स वर्सेस केके फायटर। कृपया जास्त वेळ न घेता लवकर लवकर मॅच सुरू करून घ्या। आणि निलेश बांगर यांचं पुन्हा धन्यवाद मानतो मी, का पाण्याचे जे बॉक्स आणले अतिशय चांगलं असं मोलाचं सहकार्य। कृपया पाणी अशुभाव कदम यांनी सुद्धा या ठिकाणी आपली वर्गणी जमा केली, त्यांचंही सहर्ष स्वागत। आणि ज्यांची कोणाची वर्गणी जर राहिली असेल ना, कृपया विनंती आहे लवकरात लवकर जमा करा। आणि तसेच आमचे मित्र निलेश बांगर पहा, कुणी नंबर वन लांबून बघितलं तर कुणी नंबर वन दिसतात, पण सहकार्य केले पाहिजे त्यांच्याबद्दल, स्वतःच्या खर्चातून आणलं का म्हणलं तर माहित नाही, पण पाणी आणल्याबद्दल धन्यवाद। यांना एक पाणी दे, बॉलरचं तोंड नाही। समीर आहे ना, हा समीर जांधळे पुढचं शतक घेऊन येतो। समीर जांधळे पुन्हा मारा करण्यासाठी तयार आहे। संपत पव्या, संपत आक्रमक असा बॅट्समन पिच वरती, पव्या आता काय करतो संपत तो। समीर आणि हा व्हाईट बॉल, आणि हा चौकार।
हात घातलं पण काय नाही म्हणतो कमी किती आहे 50 रुपयाची पीस तरी म्हणा धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 41 वरती आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार जोपर्यंत संपत एवढे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच विजयाच्या दिशेने जात असणारा हा संघ आणि या ठिकाणी मला वाटतं 2 षटकार मारले त्यांनी पहिला एक मारला होता आणि आता एक धाव संख्या जाऊन पोहोचले ती 47 पुन्हा हो लाजवाब शॉट षटकार लगोपाठ दुसरा षटकार झाले 300 रुपये लागू संपत येवले आपल्या वैयक्तिक 33 धावावरती खेळतोय आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 53 किती जिंकण्यासाठी 15 रनांची ओहो खूप मोठा धोका त्या ठिकाणी पत्करलाय आणि चांगला असं योगदान त्या ठिकाणी संपतला आणि कॅच सुटलाय आता या कॅचचा पुरेपूर फायदा घेणार जीवदान भेटले ते संपत येवलेला आणि काहीस या ठिकाणी उमेश बुरुड यांच्याकडून कॅच सुटला पाहूया आता तो जिंकण्यासाठी 11 धावांची गरज एच बी रायडरला काहीस महागड शतक म्हणा लागेल ते समीरच जिंकण्यासाठी 11 धावांची गरज एच बी रायडरला ओहो अशोक वाळूंज यानंतर होणारा सामना वायडी वर्सेस इंडियन प्रज्वल
आणि हा व्हाईट बॉल, सॉरी व्हाईट बॉल, हा ओके ओके सर, सॉरी सॉरी व्हाईट व्हाईट। धाव संख्या झाली ती 55, सात बॉल दहा धावा जिंकण्यासाठी यशवी रायडरला। अशोक साठी पुढील बॉल समीरचा, पूर्णपणे बाहेर फेकला गेलेला बॉल व्हाईट। अतिरिक्त एक धावेने पर धाव संख्या जाऊन पोहोचली 56। अति सुंदर अशी या ठिकाणी पुन्हा गोलंदाजीसाठी तयार समीर, समीर टू आणि ओव्हरची समाप्ती। पहिल्या ओव्हरच्या चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 56। आणि या ठिकाणी विशेष कॉमेडीमॅन जुन्नरचे मनोज सर बेलेकर त्यांचं सुद्धा या ठिकाणी सरचं स्वागत करतोय। या ठिकाणी मनोज सर आल्याबद्दल त्यांचे सरचं स्वागत, कॉमेंट्री मॅन त्यांचं सुद्धा मी आम्ही स्वागत करतो। त्यांनी येऊन आपला माईकची ताबा घ्यायचा आहे आणि अतिशय महत्व म्हणजे धाव संख्या झाली ती किती 56, जिंकण्यासाठी सहा बॉल नऊ धावा। बॉलर मला वाटतं शेवटचा शतक घेऊन येतो तो शंकर गेंगजे। सहा बॉल जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज। यानंतर होणारा सामना वायडी वर्सेस इंडियन प्रज्वल। वायडी संघाने टॉच विन करून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली। वळून मारायचा प्रयत्न कायदा समजू शकला नाही, त्या ठिकाणी एक धाव म्हणावं लागेल, एका धावाचे समाधान म्हणावं लागले। ते धाव संख्या जाऊन पोहोचले ते लेग बाय स्वरूपात एक धाव काय। शंकरचा मारा करण्यासाठी तयार अशोक, अतिशय उत्तुंगाचा मारला शॉट, पहिला त्याच्यावरती कॅच होतो की नाही, ड्रॉप झालाय कॅच, सरळ शे मारे बाहेर हात चौकार। आश्मयुगातील माणूस, आश्मयुगात दादा दादा बंद कर, कॅच सोडल्याबद्दल जितेंद्र बांगर साठी अनिल गोपाळे यांच्याकडून 50 रुपये। सुंदर अशी किपिंग त्या ठिकाणी आणि चांगली किपिंग केली त्या ठिकाणी जिमीन, आणि रन आउट। धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 56। जे कॅच होता बस डीजे डीजे बस, कृपया सांगायला विनंती आहे त्या एका कॅच वरून विषय घेऊ नका तुम्ही,
धाव संख्या जाऊन पोहोचली ती 61 होती. तीन बॉल आणि चार धावा. महत्वाची कॅच होती, ती कॅच सुटली ती जितेंद्र भागर यांच्याकडनं आणि कॅच घेता घेता सरळ बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा गेलाय. तर अनिल गोपाळ यांच्याकडनं जितेंद्रसाठी 50 रुपये उलस होता. पुढचा बॅट्समन आला तो मयूर पांगर. तीन बॉल आणि चार धावा. पाहूया आता तीन बॉल मध्ये काय करामत करतो तो मयूर पांगर. वळून मारता प्रयत्नामध्ये आणि व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 62. चालू असलेला सामना एचबी राडे वर्सेस केके फायटर. पूर्ण फुलटॉस आणि पूर्ण बहुया त्या ठिकाणी सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि 6 रनांनी षटकार मारून संघ हा रायडर विजय झालेला आहे. जिमी जिमी साठी जागा खाली आहे स्टेज वरती. खूपच हात दुखत होता पण चांगला असा प्रयत्न केला तो जिमीनं. काही जर निसर्ग सुद्धा साथ देत होता पण नशिबाने साथ नाही दिली म्हणून असं म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी विन झालं तो एचबी रायडर आणि रायडर संघाचे. आणि अशोक वाळूज आपल्याला विनंती आहे आपली कालची जी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी राहिली ती येऊन घेऊन जायची. कोणा